नांदीवली पीएनटी कॉलोनी के लोगों को जल जमाव से मिली राहत। सांसद श्रीकांत शिंदे ने बनवाया सीमेंट की मजबूत सड़क। दो दशकों से परेशान थे स्थानीय नागरिक। डोंबिवली पूर्व के नांदीवली और पीएनटी कॉलोनी में दो दशकों पुरानी जल जमाव की समस्या दूर हो गई है, क्योंकि सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे के प्रयासों से इस इलाके की बदहाल सड़क का रूप बदल गया है। यहां सीमेंट की मजबूत सड़क का निर्माण किया गया है, जिससे अब उक्त परिसर में जल जमाव होने का खतरा टल गया है और नागरिकों को बड़ी राहत मिली है। बताया जाता है कि नांदीवली व पीएनटी कॉलोनी में लगभग 20 सालों से रास्ते की हालत दयनीय बनी हुई थी। खराब सड़क के कारण बारिश में हर साल जल जमाव होता था और स्थानीय नागरिकों को भारी मुसीबतों का सामना करना पड़ रहा था। प्रत्येक मानसून में जरा सी बारिश की वजह से इस रास्ते पर नदी का स्वरूप बन जाता था। लबालब भरी सड़कों से गुजरने में राहगीर एवं स्कूली विद्यार्थियों को खासी परेशानी हो रही थी। इस समस्या का संज्ञान लेते हुए सांसद श्रीकांत शिंदे ने बीते वर्ष यहां की जनता को आश्वासन दिया था कि आने वाली बारिश से पहले वो जल जमाव की समस्या से नांदीवली व पीएनटी कॉलोनी के लोगों को मुक्त करेंगे। उसी आश्वासन का पालन करते हुए सांसद श्रीकांत शिंदे ने उक्त परिसर में सीमेंट की मजबूत सड़क का निर्माण करवाया है। बदहाल व गड्ढों वाली सड़क का रूप बदल गया है और लोगों को जल जमाव की समस्या से राहत मिली है। यही कारण है कि शिवसेना के उप जिला प्रमुख राजेश कदम, शहर प्रमुख राजेश मोरे, सचिव संतोष चव्हाण गजानन, व्यापारी प्रकाश माने, उमेश पाटिल, अनिल महात्रे, धनंजय महात्रे, अशोक केसरकर, सुनील महात्रे, प्रवीण महात्रे, सुरेश पाटिल के अलावा स्थानीय जनता ने सांसद श्रीकांत शिंदे का आभार माना है। आभार आम्हीच काय तर पूर्ण आपल्या ह्या समर्थनगरी प्रवाशाकडून त्यांचे सर्व आभार, आणि दुसरं म्हणजे ज्या तत्परतेने ह्या कामाचं त्यांनी निर्मूलन केलं आहे, एवढी तत्परता आता कधी बघितली नाही। आणि ज्या समस्या आज आम्हाला दरवर्षी ज्या समस्या आम्हाला ग्रासलं होतं ती समस्या आमची दूर झाली, त्यामुळं आमच्या सर्व जे काही आपले नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, मुलांच्या शाळांच्या ज्या गर्द्या होत होत्या इथं, जो काही त्रास होत होता महिलांना मुलांना, त्या महिले त्याच्यातून आमची सुटका झाली ही फार मोठी आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे। आज आमचे सर्व नागरिक एकदम असं वाटत नाही, गर्दी नाही, काही नाही, एकदम मोकळं सर्व वातावरण अगदी सर्वीकडं कसं एकदम छान वाटत आहे। जेवढं कौतुक करावं मुख्यमंत्र्याचं कार्य समर्थ तेवढं आमच्यासाठी कमीच आहे, परंतु जे केलं त्याच्याबद्दल सर्व नागरिकांकडून धन्यवाद। अच्छा, माझं नाव उमेश गावडे आणि मी इथे 15 वर्षापासून राहतो आहे नांदिवली विभागामध्ये, आणि दरवर्षी या ठिकाणी एवढं गुडघ्याभर पाणी साचायचं पावसामध्ये, थोडा जरी पाऊस पडला तरी, पण यावर्षी चांगल्यापैकी काम झालेलं आहे आणि मस्त गटर एवढं छानपैकी केलेलं आहे की पूर्ण पाणी इथे न साचता सगळं बाहेर निघून जातं, आणि ड्रेनेज लाईन चांगले केले, रस्ता पण छान केलेला आहे। आता पाऊस पडतोय आणि तुम्ही या पावसात आनंद घेताय, पहिल्यांदा नाही, एक चांगलं पाणी इथे नसल्यामुळे एकदम चांगल्यापैकी जाता येतं इथे, इथे लहान मुलांना शाळेच्या मुलांना वगैरे पण आता व्यवस्थित सगळ्यांना हे करता येतं। प्रत्येक पावसाळ्यात नांदिवलीमध्ये पाणी तुंबणं ह्या बातम्या नेहमी असायच्या, यावर्षी फक्त नांदिवलीमध्ये पाणी नाही आहे, तुम्हाला तुम्ही काय सांगाल? आम्ही प्रशासनाचे धन्यवाद मानतो की त्याने एवढं चांगल्यापैकी केलेलं आहे, आणि आपले स्थानिक कार्यकर्ते आपले उमेश पाटील दादा यांनी आणि खासदार साहेब श्रीकांत शिंदे साहेब यांनी चांगल्यापैकी काम केलं आहे, त्यांचे आभार मानतो। गेली 20 वर्ष हे समर्थनगर म्हणजे पाण्यात असं म्हणजे अक्षरशः नदीचं स्वरूप याचं आहे ते। आज डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी कार्यसमर्थ खासदार यांच्या प्रयत्नाने आणि इथं सर्व पदाधिकारी सर्व उमेश पाटील, धनंजय म्हात्रे, मी स्वतः विभागकडून इथला, आणि सीताराम म्हात्रे आणि केसरकर आहेत, सर्व म्हणजे यांच्या वारंवार केडीएमसीला तक्रार करून नंतर आम्ही खासदारांना विनंती केली का आम्हाला या याच्यातून आम्हाला मुक्तता पाहिजे, आणि खरोखर कार्यसन्मान खासदार कशाला बोलतात ते आम्हाला दाखवून दिलं त्यांनी, आणि जेवढे आभार मानायचे त्यांचे त्यांचा धन्यवाद करतो, त्यांचा आभार मानतो। जय हिंद, जय महाराज। इथल्या लोकांचा, स्थानिक लोकांचा पाणी भरतो, घरात पाणी येतं, रस्त्यावरती पाणी येतं अशा कंप्लेंट होत्या, आता हा नवीन रस्ता आणि नवीन गटर केल्यामुळे तुम्हाला काय काय वाटतंय, परिस्थिती कशी वाटते? आत्ता परिस्थिती खूपच चांगली आहे। पूर्वी पावसाळा म्हटलं की आम्हाला भीती वाटायची, धास्ती वाटायची की काय होईल म्हणून, इतकं पाणी भरायचं की स्थानिक रहिवाशी दुकानदार सगळं काम ठप्प होऊन जायचं, पण इकडच्या पदाधिकारी, त्याच्यानंतर आमचे माननीय लाडके खासदार
डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी हा रस्ता केला आणि हा नाल्याचं काम केल्यामुळे आता पुढील आमच्या 50 वर्षाचा त्रास कायमचा गेलेला वाटतोय. एक थेंब आता इतका सतत पाऊस पडतोय म्हणजे एक थेंबसुद्धा पाणी साठलेलं नाही आहे. तुम्ही पाहतच असाल की अजिबात पाणी नाही आहे, माणसांची कामं चालू आहेत, नाही तर पूर्वी काम ठप्प झालेलं असायचं. धास्ती वाटायची पावसाळा म्हटलं की आत्ता किती पाणी तुंबणार, कामं कशी होणार, माणसं बाहेर गेलेली माणसं घरी परत कशी येणार. पण लाडक्या खासदार आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या या कामामुळे ना आमचा सगळा त्रासच निघून गेला आहे कायमचा. त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. याच रस्त्यावर पूर्वी खड्डे आणि पावसात जलमय व्हायचं, सरकारी मुले ज्येष्ठ नागरिक यांना खूप त्रास व्हायचा, रिक्षाचालकांचा त्रास व्हायचा. पण ते त्रास आता दूर झाला असं तुम्ही म्हणताय, कशा पद्धतीने हे काम चाललंय? हे काम त्यांनी इतक्या छान पद्धतीने केलंय ना की पावसाळा सुरू व्हायच्या आताच त्यांचं काम संपलं. आम्हाला वाटत होतं की होईल की नाही, झालं नाही तर आमचं म्हणजे किती हाल होतील. पण त्यांनी पावसाळा सुरू व्हायच्या ते हे काम पूर्ण केलं आणि आता आमचा हा कायमचा त्रास मिटलेला आहे. त्यामुळे आम्ही खूप खुश आहोत. आणि तुम्हाला असं चुकल्यासारखं वाटत नाही का की पहिल्या तुमची पेपरला डेडलाईन असायची की नांदिवलीत पाणी भरलं म्हणून, आता ती डेडलाईन येणार नाही, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, याबद्दल खरंच आनंद आहे, खूप बरं वाटतंय की आता आमचं नाव सारखं पेपरमध्ये म्हणजे आमचे म्हणजे वाईट अर्थाने घेतलं नाही जाणं की पाणी भरलं आहे म्हणून असं.